उद्धव ठाकरेंनी अनावरण केलेल्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आलाय. जळगावात आर ओ पाटलांच्या पुतळ्याला हा दुग्धाभिषेक करण्यात आलाय. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्याकडून हा दुग्धाभिषेक करण्यात आलाय. ठाकरेंच्या सभेनंतर किशोर पाटील यांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे जळगावमध्ये आर ओ पाटलांच्या पुतळ्याचं अनावरण लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं आणि त्यानंतर आता या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आलाय. जळगावमध्ये शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी हा दुग्धाभिषेक केलेला आहे. ठाकरेंची काल जाहीर सभा देखील या ठिकाणी झाली आणि या सभेनंतर किशोर पाटील यांनी या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत जोरदार शक्तीप्रदर्शन केलेलं आहे. जळगावमध्ये आर ओ पाटलांचा हा पुतळा आहे आणि या पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर बाईक रॅली काढत किशोर पाटील यांनी जळगावमध्ये या पुतळ्याला दुग्धाभिषेक केलेला आहे, सोबतच जोरदार शक्तीप्रदर्शन केलेलं आहे. आणि या संदर्भात अधिक तपशील घेऊयात आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांच्याकडून. सुमित, दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे पुतळ्याला, काय अधिक तपशील मिळतात? अगदी बरोबर, कालच उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे आणि आज किशोर पाटील जे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी आज शक्तीप्रदर्शन दाखवलेलं आहे. मोटरसायकल रॅली काढलेली आणि रॅली काढून ज्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांनी ज्या पुतळ्याचं आरोपी तात्या यांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे त्यांचा आज दुग्धाभिषेक केलेला आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात थोडीशी वेगळी चर्चा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. जोरदार ही चर्चा सुरू आहे. दुग्धाभिषेक जे केलेला आहे नेमकं का केलेलं आहे असंही या ठिकाणी सगळीकडे चर्चा वर्तवण्यात येत आहे. सुमित, याबद्दल किशोर पाटील यांची काही प्रतिक्रिया मिळू शकली आहे का? खरं तर त्यांनी शक्ती प्रदर्शन करत हा दुग्धाभिषेक केलेला आहे, त्यामुळे अर्थात राजकीय चर्चांना उधाण आलंय. अगदी या ठिकाणी अजूनही कार्यक्रम सुरू आहे. लवकरच त्यांची प्रतिक्रिया पत्रकारांसमोर मिळणारच आहेत. तसंही आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र कार्यक्रम सुरू असल्यामुळं अजून प्रतिक्रिया आपल्याला मिळत नाहीये, पण मिळाल्यानंतर आपण लगेच हे करूया. अगदी सुमित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.